नाही कुणाच्या बापाचा, अरे रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, अरे रस्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान, अमाला न्याय। देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आइए दर्शकों, एक बार फिर मैं आपका स्वागत करता हूं अब तक मंच पर, और मैं जाबिर शाह, आप देख रहे हैं अब तक न्यूज। आप देख सकते हैं कि पीछे यहां पर गिरना डैम है, और गिरना डैम को लेकर कई दिनों से कहीं ना कहीं धरने, आंदोलन, प्रदर्शन आपको दिखाते रहते हैं। इसके पहले भी नांदगांव के जो आमदार थे सुहास अन्ना कांदे, इनका यहाँ पर एक बहुत बड़ा जल समाधि का कार्यक्रम का आयोजन किया गया था, लेकिन जल समाधि नहीं ली गई थी। और आज फिर लोग शाही धड़क मोर्चे की ओर से जल समाधि का यहाँ पर आह्वान किया गया। आप देख सकते हैं कि पूरा गिरना डैम के पास का जो गांव है, वहाँ के सभी मच्छीमार और जो वहाँ पर व्यापारी है और जो आने जाने वाले लोग हैं, इनकी ओर से रास्ता शुरू करने को लेकर यहाँ पर जो है तो डिमांड की जा रही है, मांग की जा रही है। गिरना डैम का ये जो आप जो सामने जो रास्ता देख रहे हैं, ये गिरना डैम का वो रास्ता है जहाँ से लोग इस पार से उस पार जाते हैं। ये बरसा बरस से ये रास्ता चालू था, लेकिन एक बरसों से ये रास्ते को बंद कर दिया गया है, जिसकी मांग को लेकर लोग शाही धड़क मोर्चा के शेखर पगार यहाँ पर तमाम लोगों के साथ जल समाधि लेने के लिए पानी की तरफ जा रहे हैं। आप देख सकते हैं कि जल समाधि के लिए यहाँ पर, लेकिन पुलिस का जो बंदोबस्त है, यहाँ पर कोई बंदोबस्त नहीं है। एक कांस्टेबल के साथ सिर्फ यहाँ पर पुलिस को यहाँ पर तैनात किया गया है। अब यहाँ पर कई सौ लोगों के साथ जल समाधि लेने से कैसे रोक सकते हैं, ये भी एक बड़ी बात है कि इतने सारे लोग और एक पुलिस अधिकारी के साथ में कैसे इतने लोगों को जल समाधि लेने से रोक सकते हैं। आप देख सकते हैं कि सभी लोग यहां पर गिरना डैम के अंदर नीचे जल समाधि लेने के लिए उतर रहे हैं, और एक ही पुलिस कांस्टेबल यहां पर तैनात किया गया है। अब यहां पर सैकड़ों लोग जल समाधि के लिए पानी में उतर रहे हैं, और यहाँ पर पुलिस का कोई बंदोबस्त नहीं किया गया। अब देखना ये क्या यहाँ पर कोई बंदोबस्त पहुंच पाता है या नहीं पहुंच पाता है। लेकिन इसके पहले जब हमने देखा था कि सुहास अन्ना कांदे आमदार जल समाधि करने वाले थे, तो उनके आने से यहाँ पर कई सैकड़ों पुलिस तैनात किए गए थे। जल समाधि ना लेने दिया जाए, इसके लिए कहीं सैकड़ों पुलिस तैनात की गई थी। लेकिन आज देख सकते हैं आपके यहाँ पर ऊपर दिखाइए, ऊपर देखिए, यहाँ पर लेडीज, जेंट्स, बच्चे सभी यहाँ पर जल समाधि के लिए यहाँ पर गिरना डैम उतर रहे हैं। यहाँ पर गिरना डैम सैकड़ों लोग जल समाधि के लिए उतर चुके हैं। यहाँ पर एक शख्स पानी में भी जा चुका है, आप देख सकते हैं कि यहाँ पर पानी में, लेकिन पुलिस का यहाँ पर कोई बंदोबस्त नहीं है। एक पुलिस कांस्टेबल के साथ सैकड़ों लोगों को जल समाधि लेने से कैसे रोका जा सकता है? क्या इस जल समाधि का आह्वान डिपार्टमेंट को नहीं बताया गया था कि उसकी परवानगी? हम चार महीने से यहाँ पे इनसे चर्चा की, लेकिन यहाँ के जो अधिकारी है, पाटबंधारे के अधिकारी, ये इतने मुजर है, वो सर्वसामान्य आदमी को कुछ भी समझते नहीं। ये आदिवासी लोग यहाँ पे जल समाधि घेण्यासाठी तुम्ही इथे आलेले, तुमच्याकडे परवानगी होती का? मग आहे ना, आम्ही जवळजवळ 15 दिवसापूर्वी त्यांना पत्र दिलेलं रीतसर, त्याच्यात तहसीलदारांची पोच, आमच्याकडे पोलीस प्रशासनाची पोच आहे, आणि तरी आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही हलक्यावर धरू नका, नागरिक चिडलेले आहेत, त्यांच्या मनात राग आहे। परंतु इथलं डिपार्टमेंट असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असेल, हे कुठल्याही प्रकारे इथल्या नागरिकांची दखल घेत नाही। आज म्हणजे आदिवासी बांधवांनी जगायचं का नाही हा मोठा प्रश्न इथं निर्माण झालेला आहे। त्यांनी समजावं ना, जर त्यांना जर कधी नागरिकांची काही घेणं देणं नाही आहे। आता आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं की बा की जे लोक आंदोलनामध्ये जातील तर त्यांचे घरं पाडले जातील बुलडोजर लावून, एवढी दादागिरी इथल्या अधिकाऱ्यांची आहे। असा जगात तरी देशात कुठं कायदा नाही की कोणाची घरं पाडले जातील, आणि आदिवासी बांधवांना गावात राहूच द्यायचं नाही असा अधिकाऱ्यांनी चंग बांधलेला आहे। मागच्या वेळी तुम्ही स्वतः बघितलं होते दिलीप भाऊ, त्या एक माणसा जे आमदार आहे सुहासन्ना कांदे, दिलीप भाऊ तो मागे बोलो, हम तुम्हारे साथ। त्यांनी आवाहन केलं होतं की मी जल समाधी घेण्यासाठी गिरना डैम मध्ये जाणार आहे, तर तिथे भरपूर पोलीसचा बंदोबस्त होता, कमीत कमी ते 100 पोलीस तिथे तैनात होते जल समाधी न घेण्यासाठी। मग आज तुम्ही ते 100 से जास्ती लोग 500 लोग तुम्ही इथे आलेले, मग एकच पोलीस कॉन्स्टेबल इथे? विषय असा आहे की लोकशाहीमध्ये संविधानाने शेवटच्या घटकातील शेवटच्या व्यक्तीला न्याय देण्याची हमी आणि सुरक्षा देण्याची हमी इथलं संविधान घेतं, आणि या देशात मध्ये लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जर कोणता घटक असेल तर तो सर्वसामान्य नागरिक आहे। परंतु इथं उलटं झालेलं आहे, जे लोक निवडून येतात
कुठल्याही प्रकारे आंदोलन नाही, नागरिकांना न्याय नाही, तिथं मोठा फौजफाटा दिला जातो, म्हणजे इथं सर्वसामान्य नागरिकांना किंमत नाही। आता मागच्या वेळेस या नांदगाव तालुक्याच्या आमदारांनी जे आंदोलन केलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आम्ही जलसमाधी घेणार, त्यावेळेस मी इथल्या नागरिकांना आवाहन केलं होतं। आमदारांनी 5 मिनिटं नव्हे फक्त 5 सेकंद जरी धरणात उतरले तर मी 1 वर्षभर हा तालुका सोडून चालला जाईल बसा, परंतु त्यावेळेस सगळ्या नागरिकांची दिशाभूल केली गेली। म्हणजे शेकर पगार मागे ज्या नागरिकांची सहानुभूती आहे, जे लोक त्यांच्या मागे जात आहेत, त्यांचं कुठेतरी चुकीची माहिती द्यायची आणि त्या लोकांना आपल्या मध्ये फूट पाडायचा असा जवळजवळ इथल्या काही लोकप्रतिनिधींनी प्रयत्न चालू ठेवलाय। परंतु सत्ता येते जाते, आमदार पद हे 5 वर्ष असतं, कोणतंही मंत्रीपद असं 5 वर्ष असतं, परंतु प्रशासनामध्ये जे अधिकारी असतात त्यांना वयाच्या 58 वर्षापर्यंत काम करावं लागतं आणि त्यांना ज्यावेळेस ते एखाद्या याची शपथ घेतात तर त्यावेळेस त्यांना असं सांगितलं जातं की या देशातील किंवा राज्यातील कोणताही नागरिक असेल तर त्याच्याशी मी प्रामाणिकपणे काम करेन, त्याची प्रामाणिक सेवा करेल। परंतु आता इथं उलटच चालू आहे, इथं जे लोक आंदोलनामध्ये येतात आदिवासी बांधव त्यांचे घरं बुलडोझरने पाडून टाकू अशी सुद्धा धमकीतल्या आदिवासी बांधवांना दिले जात आहेत आणि जर आमचे घरं कोणी पाडण्याची भाषा करत असेल तर तुमचे सुद्धा घरं ठेवणार नाहीत, आम्ही एवढं लक्षात असू द्या। त्यांनी गेट नाही कोडलं तोडून टाकू, तोडून टाकू गेट। मुळात विषय असा आहे की भारतीय सुविधा अधिकार अधिनियम 1887 आहे, त्याच्यामध्ये जर कोणीही त्या वाई रस्त्याची वाईवाट 20 वर्षापेक्षा जास्त काळ करत असेल तर तो त्यांचा वंश परंपरागत सेफ्टीसाठी बंद करतो। कसली सेफ्टी, कोणाची सेफ्टी, ती सरकारची सेफ्टी, आमदार खासदारांची आजपर्यंत? मग मला एक सांगा की इथं सेफ्टी म्हणजे कुठेतरी आत्महत्या करते असं त्यांचं म्हणणं आहे? मागे असं घटना घडलेली, भरपूर घटना घडल्या, आता तिकडं मुंबईमध्ये दिल्लीमध्ये लोक मारतायत, मग तिथे काय सेफ्टी यांची? आता इकडं लोक पुरात डोंगरातून वाहून जातात, तिथं सेफ्टी आहे काही? नाहीये ना। पुढची नाही भूमिका जात आहे, आता यापुढे भूमिका नाही। यांनी जर गेट ओपन केलं नाही समस्त ग्रामस्थांसाठी तर ते 100% तोडून ताब्यात घेतलं जाईल। दर ती पब्लिक प्रॉपर्टी, ती इरिगेशनची किंवा इथल्या आमदार खासदारांच्या बापाची प्रॉपर्टी नाही, ती पब्लिक प्रॉपर्टी आणि इथं जमलेली पब्लिक हीच तिचा मालक असू शकते। काय नाव आपलं? माझं नाव संदीप पगार, मी भाजपा सरचिटणीस नांदगाव तालुका। तुम्ही स्वतः गावाची? हो, मी इथला स्थानिक रहिवासी आणि वेळोवेळी दादांनी या गावासाठी आंदोलन केले। पंचकृषी जवळपास कळमदरी, गिरण्या डॅम, मळगाव असेल या गावांचा उदरनिर्वाह या धरणाच्या येणारी पब्लिक असते त्यांच्यावर या लोकांचा उदरनिर्वाह, कारण छोटमोठी हॉटेल लोकांनी टाकली आहेत, 2-5 रुपये रोजगार भेटतो, तो रोजगार नाही भेटला त्यांचा उदरनिर्वाह, आणि इमर्जन्सी केस असेल, ऍक्सिडेंट झाला असेल किंवा डिलिव्हरी केस असेल तर इथून जाऊ द्या जाते की कोणाच्या अंगवारीची गोष्ट, कुठपर्यंत जाणार तो मॅटर? त्याच्यामुळे माझ्या संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर हा मार्ग खुला करावा, नाहीतर हे जन आंदोलन उदर रूप घेतल्याशिवाय राहणार नाही। आता हे तात्पर्य म्हणजे रस्ता झाल्यापासून आहे ना आम्हाला भरपूर त्रास झाला, जाण्या येण्याचा त्रास झाला, काही असेल गावातलं दुःख सुख याचा त्रास आहे, आम्हाला पर्याय म्हणजे मालेगावच आहे दवाखान्याला, आम्हाला खूप त्रास आहे की जायला यायला आम्हाला पर्याय रस्ताच नाही आहे, त्याच्यामुळे पेशंट वेळी वेळ असते किंवा असते सांगून येत नाही, पण जर आम्हाला सोडत नसल्यावर काही पेशंटला झालं केलं तर आम्हाला त्रासच आहे ना तो, आणि त्याच्यानुसार आमचा उदरनिर्वाह तर ह्या धरणाच्या याच्यावरच आहे, त्याच्यामुळे तोच बंद असल्यामुळे आज आम्हाला उपासमारीची वेळ आली ना, आम्हाला कालांतरीने गाव सोडावाच लागणार आहे, त्यासाठी आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला हा पर्यायी रस्ता मोकळा करावा। यामध्ये आंदोलनकर्त्यांची जी मागणी होती की किमान छोटं किट उघडून आम्हाला स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी ये जा करू द्यावं, तर ती मागणी आपण डॅमचे जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे, त्यांनी सुद्धा आपल्याला कमिटमेंट दिलेलं आहे की लोकल लोकांना, स्थानिक लोकांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी कुठल्याही प्रकारे अडवणूक केली जाणार नाही, जे छोटं गेट आहे ये जा करायचं, पायी ये जा करायचं ते गेट ओपन केलं जाईल, त्यासोबतच त्यांच्या कुठल्याही इमर्जन्सीमध्ये, वैद्यकीय इमर्जन्सी किंवा कुठली घटना घडली, आकस्मिक घटना, तर त्यांचं वाहन सुद्धा आयकर दाखवून सोडवण्यात येईल, फक्त ते तात्पुरतासाठी कंटिन्यू सोडवण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे, ते त्यांच्या वरिष्ठांकडून जसं पत्र घेत आहे, आणि आपणही आंदोलनकर्त्यांना निवेदन केलंय की कुठल्याही डॅमवर जी भिंत असते तिथं कृपया लोकांनी थांबू नये, हे एक जनरल गाईडलाईन आहे, त्यामुळे मी यांना सुद्धा आवाहन केलंय उपोषणकर्त्यांना की तुम्ही तेवढं सर्वांमध्ये एक मेसेज द्या की पावसाळा असो, मान्सून असो किंवा नसो, पण डॅमच्या भिंतीवर कोणीतरी रेंगाळणार नाही, थांबणार नाही, कुठल्याही गोष्टी अनुचित प्रकार घडणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल। यासोबतच आंदोलनकर्त्याकडनं खूप चांगलं एक सजेशन आलं की 2-3 ग्रामपंचायत जिथे जवळच्या आहेत
तर तिथल्या काही लोकांना एकत्र घेऊन डॅमचे अधिकारी इथे कमिटी तयार करतील, जेणेकरून एक सर्वांमध्ये एक समन्वय राहील आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया सुरळीत पार पडेल. काय आश्वासन की आमची जी सरळ मागणी होती की एक दीड वर्षापासून नागरिकांना येण्या जाण्यास मनाई केली होती पण पायी, परंतु काही वेळात असं होत होतं की नागरिकांचा एवढा रोष आणि उद्रेक का होतोय की चार चाकी वाहनं जात होते चिरीमिरी घेऊन. मग लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही चार चाकी वाहन जाऊ देतात ते बी राजरोसपणे आणि तुम्ही आम्हाला पायी जाऊ देत नाही. मग त्याच्यासाठी समजा आता पायी जा येण्या जाण्या बंद झाल्यामुळे इथला जो काही स्थानिक नागरिक होता यांना काही दोन पैसे मिळत होते, छोटे मोठे व्यवसाय करून पोट भरत होते, ते एक दीड वर्षापासून त्यांना अक्षरशः मजुरीला सुद्धा कोणी लावत नाही, कारण मजूर कुठे कुठे लावणार. त्यांना अक्षरशः हे गाव सोडण्याची वेळ आलेली आहे. तरी मी या संबंधित अधिकाऱ्यांना एक नाही चार वेळेस पत्रव्यवहार केला की त्यांना सांगितलं की योग्य नाही की तुम्ही आमच्या संयमाचा अंत पाहू नका आणि आंदोलन करणं म्हणजे किंवा खूप प्रसिद्धी घेणं हा बी काही उद्देश नसतो, परंतु विषय असा की आंदोलन करताना घरून पण आम्हाला किती त्रास होतो आमच्या जीवाला माहिती. घरदार सोडून आम्ही आमचा परिवार सोडून ऐकून की सोडून आम्ही हे कामं करत असतो, परंतु आमचं जे काही काम करत असताना प्रशासनाचा रोष आमच्यावर येतो. ही मागणी जी नागरिकांची आहे आणि आता यांनी इथे सक्षम सांगितलं की पायी येणाऱ्या जाणाऱ्या कुठल्या माणसाला हे केलं जाणार नाही, मनाई केलं जाणार नाही. आणि आमची पण एक मागणी आहे की समजा ठीक आहे जर तुम्ही इथं सिक्युरिटी गार्ड दिलेत तर तुम्ही चार गार्ड त्या साईडला ठेवा, चार गाडी असेल जो व्यक्ती असेल त्याचा आधार कार्ड घ्या, आधार कार्ड त्याचा मोबाईल नंबर घ्या, फोटो काढून ठेवा आणि डायरीमध्ये नाव लिहून ठेवा तुम्ही, विषय संपला, येणं जाण्याचं अडचण काय ते. परंतु आता त्यांनी आश्वासन दिलं त्या अधिकाऱ्यांनी, आता त्यांनी त्यांचं आश्वासन पाळावं ही आमची नम्र विनंती, बाकी काही नाही. छोटे 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 छो